नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एग्जाम गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आय टी आय क्राफ्ट इन्स्ट्रक्टर ही जी काय भरती आहे याची परीक्षा आता आलेली आहे। तर परीक्षेला जाताना लक्षात ठेवण्यासारख्या काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। जर परीक्षेला जाताना तुम्ही ह्या गोष्टी जर घेऊन गेले नाहीत तर तुम्हाला परीक्षेला बसू दिलेले जाणार नाही। त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। तुम्हाला हॉल तिकीटवरती, तुमच्या ॲडमिट कार्डवरती तुमच्या सर्व गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत। तरी देखील त्याच्यामध्ये कुठली माहिती भरायची व कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे याची माहिती आपण एकदा बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे। चला तर मग आपण ती कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, आपण काय काय गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात। त्या अगोदर जे विद्यार्थी नवीन असतील त्यांचं काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व तुम्ही ही माहिती तुमच्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायचे। तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड केलेलं असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या हॉल तिकीटसोबत तुम्हाला एक सेल्फ डिक्लेरेशन, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, स्वयं घोषणापत्र व वचनपत्र तिथे दिलेले आहे। तर तुम्हाला काय करायचे, ते वचनपत्र, ते घोषणापत्र तुम्हाला काय करायचे, भरायचं आहे व ते जाताना तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे। आता ते कसं भरायचं बघा, माझे नाव, जे काय तुमचं नाव आहे ते तुमचं नाव आहे ते पूर्ण नाव टाकायचं आहे, असून मी तुमचे जे येथील रहिवासी आहे म्हणजे तुम्ही जिथे राहता त्या गावाचं, त्या तालुक्याचं किंवा त्या जिल्ह्याचं नाव तुम्ही तिथे टाकायचं आहे, किंवा तुम्ही कोणत्या शहरामध्ये राहता तेथील त्या शहराचं नाव तुम्हाला तिथे टाकायचं आहे। याद्वारे घोषित करतो की मी कोविड महामारीच्या संदर्भात भारत सरकारच्या सूचना व मार्गदर्शकत्वे संबंधित आदेश वाचले असून मी संकेतस्थळावर आलेल्या परीक्षेच्या संबंधित अधिसूचना नोटीस वाचल्या आहेत। मला मागील 14 दिवसामध्ये खालील प्रकारची लक्षणे होती, तुमच्यासाठी जिथे योग्य असेल तिथे काय करायचे, असे खून करायचे किंवा रिक्त ठेवायचं आहे। तर बघा खालीलपैकी कोणती लक्षणे होती आहेत तुम्हाला, तर जर तुम्हाला कोणती लक्षणे होती किंवा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यावरती टिक मार्क करायचं आहे। जर नसतील तर तुम्हाला तिथे काहीही करायचं नाही आहे। जर खोकला असेल तर खोकला, घसा खवखवणे, धाप लागणे, नाक वाहणे, अंगदुखी इत्यादी लक्षणे होती नव्हती तुम्हाला जर असेल तर कोणती आहेत त्याला टिक मार्क करून इथे तुम्हाला तिथे त्याची माहिती लिहायची आहे, तुम्हाला कोणती कोणती लक्षणे होती ती तिथे लिहायची आहेत। त्याच्यानंतर बघा नंतर काय करायचं आहे, तर इथे परीक्षा केंद्रात येण्याच्या मागील 14 दिवसामध्ये खालील देशामध्ये, शहरामध्ये मी प्रवास केला असेल, जर तुम्ही कोणत्या शहरामध्ये किंवा कोणत्या देशामध्ये प्रवास जर केला असेल तर त्या शहराची ते नावं तुम्हाला काय करायची तिथे द्यायची आहेत, लिहायची आहेत। ही सर्व गोष्टी तुम्हाला भरल्यानंतर शेवटी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय करायची ते सही करायची आहे। पण ही सही करताना लक्षात ठेवायचे खालील गोष्टी, परीक्षेच्या दिवशी पर्यवेक्षकाच्या उपस्थित स्वाक्षरी करा, म्हणजे हा जर तुम्ही डिक्लेरेशन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला लगेच तिथे सही करायची नाही। जर तुम्ही सही करणार असाल तर सही तुम्हाला परीक्षेच्या दिवशी तिथे गेल्यानंतर तुमच्या हॉलवरती जे काही तिथे पर्यवेक्षक असतील त्यांच्यासमोर तिथे सही करायची आहे। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। बघा, उमेदवाराने वचनपत्र हे परीक्षा केंद्रात पोहोचण्यापूर्वी भरावे व स्वाक्षरी पर्यवेक्षकाच्या उपस्थितीत करावी। त्यानंतर बघा, आपल्या समुदायाचे आरोग्य सुस्थितीत ठेवण्यात आमचे प्राधान्य आहे, नियमाचे पालन न केल्यास परीक्षा केंद्रात व परिसरात उमेदवारास प्रवेश नाकारण्याचा अधिकार व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय मुंबई यांना राहील। त्यामुळे सर्वांनी काय करायचे, त्यांना सहकार्य करायचे व हा डिक्लेरेशन फॉर्म परीक्षेच्या अगोदर जाताना भरून घेऊन जायचा आहे, फक्त सही त्यांच्यासमोर तिथे गेल्यानंतर करायची आहे। नंतर बघा, तर ज्यावेळेस तुम्ही तिथे जाणार आहात सेंटरवर तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे, सूचना काय बघा, या प्रवेशपत्राचे 3 भाग आहेत। कोणते कोणते, तर तुमचं ॲडमिट कार्ड, परीक्षा केंद्राचा तपशील, उमेदवारासाठी महत्त्वपूर्ण सूचना व घोषणापत्र। उमेदवाराने सर्व 3 भाग डाउनलोड करून त्याची प्रत परीक्षेच्या वेळी सोबत आणणं आवश्यक आहे, म्हणजे या ज्या काही सूचना तुम्हाला तिथे दिलेल्या आहेत त्या सूचना पण तुम्हाला ते पत्र पण सोबत घेऊन जायचं आहे। त्यासोबत दुसरी गोष्ट महत्त्वाची, तर बघा, उमेदवाराने परीक्षेच्या वेळेस प्रवेशपत्र म्हणजे अर्जासोबत अपलोड केलेला फोटो चिटकवलेले, सध्या कायदेशीरपणे स्वीकारण्यास येणाऱ्या मूळ स्वरूपातील फोटो परिचयपत्र म्हणजे फोटो ID, जसे की पॅन कार्ड असेल, वाहन चालक परवाना असेल, मतदार ओळखपत्र असेल, पासपोर्ट असेल, आधार कार्ड व स्वयं घोषणापत्र वचनपत्र सोबत आणणे आवश्यक आहे। आता बघा,
ज्यावेळेस तुम्हाला हे प्रवेशपत्र म्हणजे तुमचं ॲडमिट कार्ड हॉल तिकीट मिळेल त्यावेळेस त्याच्यासोबत तुम्हाला जो तुम्ही ॲडमिट कार्डवरती फोटो चिटकवलेला फोटो तुम्ही दिलेला आहे ऑनलाईन फॉर्म भरतेवेळेस तोच फोटो त्याच कलरमधला फोटो तसाच फोटो तुम्हाला तिथे साईडला चिटकवायचा आहे व ते चिटकवलेल्या फोटोचं ॲडमिट कार्ड एक त्यासोबत तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला फोटो आय डी म्हणजे जसं की पॅन कार्ड असेल आधार कार्ड असेल ओळखपत्र असेल पासपोर्ट असेल ते एक ओळखपत्र ओरिजिनलमध्ये व तुम्ही जे स्वयंघोषणापत्र जे लिहिलेलं आहे ते स्वयंघोषणापत्र या तीन गोष्टी तुम्हाला सोबत ठेवणं बंधनकारक आहे नाहीतर काय त्यांनी खाली नमूद केले बघा या व्यतिरिक्त अन्य कोणतेही ओळखपत्र मोबाईलमध्ये आय डीचे स्कॅन केलेले फोटो वैध पुरावा म्हणून घेतले जाणार नाहीत प्रवेशपत्र फोटो परिचय आय डी स्वयंघोषणापत्र सोबत असल्याशिवाय उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही त्यामुळे तीन गोष्टी तुम्ही सोबत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुमचं ॲडमिट कार्ड ॲडमिट कार्डमध्ये जे काही तुमच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी तुम्ही डाउनलोड करून सोबत ठेवायच्यात त्यासोबत तुमचं जे स्वयंघोषणापत्र आहे ते पूर्ण भरून आणि तुमच्यासोबत तुमचं आय डी कार्ड असणं गरजेचं आहे आय डी कार्ड सोबत जाताना जो तुम्ही त्याच्यावरती जर नावामध्ये चेंज असेल तर जे नाव तुमचं बरोबर आहे ते नाव त्या नावाचं तुम्ही आय डी कार्ड सोबत ठेवणं गरजेचं आहे बघा पुढचा मुद्दा तोच सांगतो आहे उमेदवाराचे ऑनलाईन अर्जातील नाव हे फोटो परिचय पत्रातील नावाशी तंतोतंत जुळणे आवश्यक आहे स्पेलिंग मिस्टेक असेल तरी पण ते आय डी कार्ड तुम्ही सोबत घेऊन जाऊ नका ज्याच्यावरती तुमचं स्पेलिंग बरोबर आहे व तुम्ही ते स्पेलिंग तुमच्या फॉर्म भरताना दिलेलं आहे ते तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे तसेच जे महिला उमेदवार असतील म्हणजे जे काही लेडीज कॅन्डिडेट असतील त्यांनी काय करायचे उमेदवाराचे विवाहानंतरचे पहिले मधले अंतिम नाव बदललेले आहे त्यांनी फोटो परिचय पत्र विवाह नोंदणीपत्र व त्याची एक झेरॉक्स सोबत आणणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे ज्या महिलांचा विवाह झाला आहे त्यांचे नाव किंवा आडनाव बदललेलं आहे त्यांनी काय करायचं आहे विवाह नोंदणीपत्र व त्यांचं आय डी कार्ड सोबत ठेवायचं आहे नंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे रिपोर्टिंग टाईम जो दिलेला आहे त्या रिपोर्टिंग टाईमनंतर प्रवेश बंद होण्याच्या नंतर म्हणजे गेट क्लोजिंग टाईमच्या नंतर तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही तुमच्या हॉल तिकीटवर गेट कधी क्लोज होणार आहे बंद होणार आहे याची सर्व माहिती दिलेली आहे त्या टायमानंतर तुम्हाला कसल्याही परिस्थितीमध्ये परीक्षा केंद्रावर बसू दिले जाणार नाही त्यासोबत तुम्हाला काय काय सोबत ठेवायचे ह्या पण गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या आहेत तर बघा उमेदवारांनी खालील वस्तूखेरीज कुठल्याही वस्तूसोबत बाळगू नये तुम्हाला काय सोबत ठेवायचे तर साधे पारदर्शक निळे किंवा काळे बॉल पॉईंट पेन म्हणजे तुम्हाला काळा किंवा निळा पेन सोबत ठेवायला तिथे परमिशन आहे प्रवेशपत्र स्वयंघोषणापत्र व संकेतस्थळावरून डाउनलोड केलेल्या A4 आकाराच्या कागदावर स्वच्छ प्रिंटआउट घेऊन योग्यरित्या भरलेली असणं गरजेचं आहे त्यासोबत तुम्हाला फोटो आय डी प्रूफ व त्याची छायांकित प्रत म्हणजे एक झेरॉक्स पण सोबत ठेवायची आहे म्हणजे तुमच्या आय डी प्रूफची एक झेरॉक्स पण तुम्हाला सोबत ठेवायची आहे व पारदर्शक पाण्याची बाटली या चार गोष्टी सोबत असणं गरजेचं आहे याच्या व्यतिरिक्त कुठल्याही गोष्टी तुम्हाला तिथे अलाउड नाही आहेत त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट बघा योग्य रीतीने भरलेले स्वाक्षरी केलेले प्रवेशपत्र उमेदवाराने परीक्षेच्या शेवटी पर्यवेक्षकाकडे सोपवणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही जे हॉल तिकीट भरलेलं आहे ते हॉल तिकीट तुम्हाला तिथे सबमिट करायचं आहे पेपर झाल्यानंतर लगेचच उठून बाहेर निघून यायचं नाही आहे तुम्ही काय करायचं आहे ते तुमचं जे हॉल तिकीट आहे भरलेलं ते भरलेलं हॉल तिकीट तिथे पर्यवेक्षकापाशी जमा करायचे आहे तर न विसरता सर्वांनी ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तर बघा मित्रांनो तुमच्यासाठी या सर्व गोष्टी इथे हॉल तिकीटवर तुमच्या ॲडमिट कार्डवर नमूद केलेल्या आहेत या सर्व गोष्टी मी सर्वांनी एकदा व्यवस्थित वाचून या सर्व गोष्टीची माहिती घेऊनच मग तुम्ही तुमच्या परीक्षा केंद्रावरती जायचं आहे तिथे गेल्यानंतर गडबड गोंधळ न होण्यासाठी काय करायचं आहे अगोदरच ह्या सर्व गोष्टी तयार करून ठेवायच्या आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या परीक्षा केंद्रावर रेग्युलर टाईममध्ये व योग्य टाईममध्ये पोहोचाल व तुम्ही व्यवस्थित परीक्षा देऊ शकणार आहात तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वपूर्ण होती तर चला तर मग जे विद्यार्थी ह्या परीक्षेची तयारी करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचे आता या सर्व गोष्टी सोबत ठेवून काय करायचं आहे तयारी करून ठेवायची आहे व अशा सर्व विद्यार्थी जे या एक्झामची आता पेपर देणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना आपल्या एक्झाम गुरु चॅनलकडनं परीक्षेकरता हार्दिक शुभेच्छा सर्वांना ऑल द बेस्ट धन्यवाद.